छोटा पुढारी घनश्याम गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर जेव्हा तो बोलू लागतो तेव्हा त्याच्या शाब्दिक फटकारांनी अनेक जण निरुत्तर होतात. वीज पाणी शेती सरकार बाजार भाव शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळावर उपाय आदी अनेक प्रश्नांवर तो बेधडक बोलतो. विशेष म्हणजे त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी त्याची उदाहरणेही परिपक्व असतात. आपल्या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राला हसविणारी व महाराष्ट्रात छोटा पुढारी अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे याच्या चार चाकी वाहनाचा पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाल्याची घटना घडली. दराडे यांच्या अपघातग्रस्त वाहनात दराडे यांचे आई वडील व आणखी दोघे जण असल्याची माहिती मिळाली. या अपघातात दराडे यांच्या आईला किरकोळ जखम झाली तर गाडीचे मोठे नुकसान झाले. अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार घनश्याम दराडे यांची आई व वडील आणि आणखी दोघे जण पुणे सोलापूर महामार्गावरून उरळी कांचनहून पुण्याच्या बाजूने निघाले होते. याचवेळी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फाट्यावर अचानक एक वाळूच्या डंपरने दराडे यांच्या चार चाकीला चालकाच्या उजव्या बाजूने ठोकर दिली. या अपघातात चार चाकी गाडीचं नुकसान झाले तर अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच दराडे स्वतः घटनास्थळी पोहोचले होते. लोणी काळभर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभर मुक्कामी असल्याने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त यावेळी करण्यात आला. त्यामुळे सोलापूरच्या बाजूने येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. तरीही हा डंपर महामार्गावर कसा आला व अपघात कसा झाला असा प्रश्न उपस्थित होतोय.